एकांना क्वेश्चन दिसत आहे समोर, क्वेश्चन दिसत स्पष्ट दिसत नसले तरी तुमच्याकडे मी PDF पाठवलेली आहे, तुम्ही ते PDF मधले क्वेश्चन्स दुसऱ्या मोबाईलमध्ये बघू शकता आणि हा व्हिडिओ एका मोबाईलमध्ये, म्हणजे तुम्हाला दोन मोबाईलची गरज लागणार आहे हा व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वेश्चन व्यवस्थित दिसत असतील तर तुम्हाला एका मोबाईलमध्ये बी काम होऊन जाईल. दोन मोबाईल का म्हटलं मी, कारण की एका मोबाईलमध्ये तुम्ही ते PDF ओपन करणार, एका मोबाईलमध्ये माझं व्हिडिओ लेक्चर ओपन करणार. ओके चला पहिला क्वेश्चन बघा. आता हाऊस प्रॉपर्टीचे क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे समोर आहे, विच ऑफ द फॉलोइंग विच इज चार्जिंग सेक्शन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. कोणता चार्जिंग सेक्शन आहे? एकदम इझी क्वेश्चन आहे, पहिला लल्लू क्वेश्चन आहे. बघा तुम्ही याचं उत्तर व्हिडिओ पॉज करून सुद्धा देऊ शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की उत्तर काय आहे. मी उत्तर सांगणार प्रत्येकीचे, पण मी उत्तर सांगायच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्यायचा, उत्तर लिहून ठेवायचं एक साईडला किंवा मनातच घ्यायचं, म्हणजे तुम्ही लक्षात देऊन देईल काय काय. ओके चला पहिल्याचं उत्तर होतं मग बी सेक्शन 22 बरोबर. ओके कारण की चार सेक्शन कोणता हाऊस प्रॉपर्टीचा 22, त्यांनी मुद्दाहून कन्फ्यूज करायला 15 पण दिलेलं आहे. 15 हा कसला चार सेक्शन आहे? सॅलरीचा आहे बरोबर ना. ठीक आहे क्वेश्चन नंबर 2, इन्कम फ्रॉम व्हॅकंट प्लॉट इज टॅक्सेबल अंडर द हेड. ओके इन्कम फ्रॉम व्हॅकंट प्लॉट इज टॅक्सेबल अंडर द हेड. आता बघा एखादा इन्कम आपल्याला व्हॅकंट प्लॉटपासून मिळालं आहे, कोणत्या हेडमध्ये टॅक्सेबल आहे सांगा बरं. तो तुम्हाला बेसिक क्वेश्चनमध्ये माहिती पाहिजे, याचं उत्तर आहे IFOS, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. कारण की हाऊस प्रॉपर्टीमध्ये काय टॅक्सेबल होतं ते हाऊस असलं पाहिजे, लँड बिल्डिंग अपेअरन देअर पार्ट 2. तुमच्याकडं जर बेसिक नोट्स असेल त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलं आहे का हाऊस प्रॉपर्टीमध्ये काय टॅक्सेबल होतं. ओके